कोरोना रुग्णसंख्येनं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोरोनाच्या आर व्हॅल्यूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. मुंबईत हे प्रमाण 1 पुढे गेलंय. सप्टेंबर अखेरीस मुंबईची आर व्हॅल्यू 1.03 वर पोहोचली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली आहे. कोरोना काळात 23 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. फेब्रुवारी 2021 पर्यंत 12 कर्मचारी आणि मार्च 2021 पासून ते आतापर्यंत 11 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी वेतन आणि आर्थिक समस्येमुळे एसटी कर्मचारी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. राज्यात शनिवारी 8.5 लाख नागरिकांनी लस घेतली. 8 ते 14 ऑक्टोबर राज्यात मिशन कवच कुंडल हे अभियान राबवलं जात आहे. यात पुण्यामध्ये सर्वाधिक लसीकरण झालं. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना अपर मुख्य सचिवांनी केल्या. भारतात निर्माण करण्यात आलेली रशियन बनावटीची स्पुटनिक लाईट लस निर्यातीसाठी सज्ज झाली आहे. या लसीच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. कोरोनावर एकच डोस असणारी आणि भारतातून निर्यात होणारी ही पहिली लस ठरली आहे. असं असलं तरी देशात मात्र या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. दोन दिवसात मान्सून माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. दरम्यान अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे पारगाव परिसराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रभर पडलेल्या पावसानं ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत. रात्रभर पडलेल्या या मुसळधार पावसानं शेतीचं मात्र नुकसान झालंय. सातारा शहरासह आजूबाजूच्या उपनगरांवर धुक्याची चादर पाहायला मिळाली. काल संध्याकाळी झालेल्या थोड्याशा पावसानंतर आज सकाळपासून सगळीकडे दाट धुके पाहायला मिळालं. अजिंक्यतारा किल्ला, चार भिंत आणि यवतेश्वराचा डोंगर देखील काही वेळासाठी या धुक्यात हरवून गेला. उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसानंतर आज पहाटेपासूनच या परिसरात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. धुक्याने भरलेल्या या परिसराचा नजराणा अगदी विलोभनीय असा होता. मात्र या धुक्याचा फटका पिकांना बसलाय. पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात गडद धुक्याची चादर पसरली आहे. अगदी पुढचं दिसणार नाही इतकं गडद धुकं पसरलंय. यामुळे महामार्गावर वाहतुकीवर परिणाम देखील झालाय. पण बऱ्याच दिवसांनी असं धुकं हे पसरलंय, त्यामुळे नागरिक देखील सुखावले आहेत. या धुक्यानं थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. जालन्यातील वडी गोदरी परिसरात आज सोमवारची पहाट दाट धुक्यात न्हाऊन निघाली आहे. या धुक्यामुळे अंधारमय वातावरण निर्माण होत आहे. 100 मीटर अंतरावरील काहीच दिसत नसल्यानं वाहन चालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून वाहन चालवताना देखील वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. आई भवानीचा गजर म्हणजे 24